नमस्कार, मी आरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे पायपिंग कशी करायची तर हे बघणार आहो. आणि माझी एक तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा. तर इथे बघा, हा एक कापड घेतलेला आहे, त्याला तिरकी जी आहे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथे मी 1.5 इंचावरती मार्क करून घेतला आहे. मार्क करून घेतल्यानंतर स्केलच्या मदतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या लाईन्स ज्या आहे त्या ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि कापड अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर इथे बघा, हा असा तिरका कापड आलेला आहे, याचा कोण खाली आणि याचा कोण वरती आहे. तर याला अशा पद्धतीने ठेवायचं, ठेवून जे आहे 1/2 ते 1.5 इंच अंतरावर जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने सगळ्या पट्ट्या अटॅच करून घ्यायचं आहे आणि 1/2 इंच जे आहे पट्टी आतमध्ये दुमडायची आहे आणि वरून शिलाई लावून द्यायची आहे. अशा पद्धतीने पट्टी रेडी करून घ्यायची आहे. ऑड इव्हन कापड असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, आपल्याला इथे मी 1/2 इंच बाहेरच्या साईडने ठेवला, याला अशा पद्धतीने दुमडला आणि 1/2 इंच अंतरावरती आपल्याला ही पायपिंगची पट्टी लावायची आहे. पायपिंगची पट्टी लावताना वरची पट्टी व्यवस्थित लूज ठेवायची आहे, एकदम जास्त ओढायची नाही आहे आणि खालचा पण नेक आपल्याला तो देखील ओढायचाही नाही आहे आणि एकदम लूज पण ठेवायचा नाही आहे. आणि अशाच पद्धतीने 1/2 इंच अंतरावरती जे आहे व्यवस्थितरित्या संपूर्ण ब्लाऊजला जी आहे शिलाई जी आहे ती आपली संपूर्ण लावून द्यायची आहे. इथे देखील आपल्याला अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने 1/2 इंच अंतरावरती स्टिचिंग लावायची आहे. आणि हा ब्लाऊज जो आहे तो मी कटोरीचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर यूजफुल वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील नक्की करा. तर इथे बघा, 1/2 इंच अंतरावरती इथे स्टिच लावून घेतलेली आहे. इथे आपल्याला 1/2 ते 1/2 इंच कापड एक्स्ट्रा ठेवायचं आणि इथे देखील कट करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्याला पायपिंगची पट्टी आणखी फोल्ड करताना आतमध्ये दुमडून टाकायचं आहे. आता इथे बघा, हा असा दुमडायचा आहे नंतर आणि अशा पद्धतीने फोल्ड करून जी आहे स्टिच लावून घ्यायची आहे. पण त्याआधी आपण 1/2 इंच अंतरावरती शिलाई लावली होती, त्याचे थोडे थ्रेड्स निघलेले असेल तर ते कट करून घ्यायचे आणि गोल गळ्याच्या आकारावरती छोटे छोटे कट्स देखील लावून घ्यायचे. हे कट्स देखील आपल्याला अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजला लावून द्यायचे आहे, मागच्या आणि पुढच्या गळ्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इथे लावून झालं की आता आपल्याला इथे पायपिंगची पट्टी जी आहे ती फोल्ड करायची आहे. इथे बघा, हा मी कोण मी आतमध्ये दुमडला आणि एक फोल्ड केली आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला गोट जास्त आणखी जाड हवी असेल तर थोडं लूज ठेवा, आणखी जर ढिली ठेवायची असेल किंवा कमी ठेवायची असेल तर तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जी आहे आपली जी मार्जिन आहे ती बाहेरच्याच साईडने राहू द्यायची आहे. ती जर आतमध्ये जर दुमडली तर आपली पायपिंग जी आहे ही गोल येणार नाही, कुठेतरी चपटी येणार. आणि पायपिंग करताना आपली जी टीप आहे बिलकुल पायपिंगच्या जी जॉईंट आलं त्याच्या मधोमधच यायला हवी. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की माझी मशीनची निडल ही कुठे आहे त्याची स्टिच. तर संपूर्ण याला अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हळुवारपणे कमी स्पीडच्या मशीनवरती जे आहे, जर तुमच्या मशीनला मोटर लावलेली असेल तर बिलकुल कमी स्पीडने तुम्ही इथे अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजच्या गळ्यावरती स्टिच लावून घ्यायची आहे. आणि निडलकडे तुम्ही लक्ष द्या की निडल बरोबर आपली जी स्टिच लावली आहे त्याच्याच मधामध्ये आहे, ही बाहेर इकडे तिकडे कुठेच नाही आहे. हळुवारपणे आपल्याला जे आहे जी स्टिच लावून घ्यायची. आणि तुम्ही या पद्धतीने जी पायपिंग आहे ती ट्राय करून बघा, नक्की खूप छान येते. तुम्ही इथे बघू शकता मागच्या साईडने किती छान आपली पायपिंग जी आहे ती आलेली आहे. तर आणि हा कॉर्नर आहे, याला देखील आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि स्टिच लावून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.